अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालिक शहरातील अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी सोनाराळीतील लब्धी ज्वेलर्ससमोरील मुख्य रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडवली आहे. यावेळी तेथून जाणाऱ्या दोन शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या. पालीतील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, अवैधरित्या पार्क केलेली वाहने आणि अनधिकृत बांधकामांमुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होते. परिणामी वाहन चालक, भाविक आणि विद्यार्थ्यांची येथून वाट काढताना मोठी गैरसोय होते. त्यामुळे जनतेतून चीड आणि संताप व्यक्त होतोय. पाली परिसरात बहुतांश ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. असंख्य कारणांमुळे पोलिसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे अवघड होते. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्य वळण मार्ग लवकरात लवकर काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येते आहे.